सुबोधजी, खरं तर अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रत्येक जण आठवणी सांगतो आहे, प्रत्येकाचं मन आज हेलावून गेलेलं आहे, कारण आजच्या या दिवशी अनेक त्यांच्याबद्दलच्या छोट्या छोट्या आठवणी प्रत्येकजण व्यक्त करताना दिसतोय. तुमचा तर त्यांच्याशी खूप चांगला संबंध होता, खूप अत्यंत जवळचे तुम्ही होतात, काय नेमकं तुमच्या भावना आहेत आजच्या या दिवशी? बघा, इतकं दुःख झालेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये आदरणीय अटलजी हे माझे आदर्श होते. त्याचं कारण असं आहे की 1999 मध्ये मी पहिल्यांदा खासदार झालो आणि खासदार झाल्यानंतर संसद भवन मी कधीच बघितलं नाही आणि संसदेच्या पायरीला हात लावला आणि संसद भवन मध्ये गेलो आणि गेल्यानंतर माणूस विचार करतो की आपला आदर्श बेंचमार्क काय आहे आयुष्यामध्ये, पॉलिटिकल माझा बेंचमार्क काय राहील, हा सगळ्यात पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये आला. ऑब्झर्वेशन सुरू होतं, मी भाषण ऐकत होतो, सोमनाथ चॅटर्जीचं भाषण ऐकत होतो, प्रणव मुखर्जीचं भाषण ऐकत होतो, त्यावेळी दास मुन्शी वॉज अ व्हेरी गुड स्पीकर, त्यांचं भाषण ऐकत होतो. एक वेळ अशी आली की अटलजी जेव्हा बोलायला उठले आणि मी त्यांचं कम्प्लीट स्पीच ऐकलं आणि ते लिहून घेतलं आणि लिहिल्यानंतर मी विचार केला की हा अष्टपैलू असणारा माणूस ज्याला इंटरनॅशनल आणि नॅशनल नॉलेज आहे यांची बायोग्राफी आपण वाचली पाहिजे आणि मी त्यांचा पूर्ण अभ्यास केला आणि विचार केला की हा अलौकिक व्यक्तिमत्त्वा देर इज नो मॅच इन द इंडियन पॉलिटिक्स आणि म्हणून मी त्यांना माझ्या आयुष्यामध्ये पॉलिटिकल आदर्श मी त्यांना मानलं. हे सगळ्यात मोठी घटना माझ्या आयुष्यामध्ये आहे. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की या व्यक्तीबद्दल काय बोलायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो अटलजींना, वेळ घेतली आणि त्यांना सांगितलं की अटलजी मी रामटेकचे सांसद हूं, पहिली बार चुनके आया हूं. त्यांची रिएक्शन काय होती तुम्ही आश्चर्य होईल, ती सरप्राईज. त्यांनी सांगितलं बैठो मेरे पास आणि त्यांनी मला जवळ बसून माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की यू आर ए यंग मॅन, यू आर ए डायनॅमिक मॅन. आणि त्यांनी सुबोध नाही म्हटलं, सुबोध जी यू आर ए यंग मॅन अँड डायनॅमिक मॅन, गो अहेड, आय एम विथ यू. मी आपल्याला सांगू इच्छितो की इट वॉज अ ब्लेसिंग फॉर मी. मी एवढा गदगद झालो की मी एक विद्यार्थी होतो आणि ते गुरुजी पीएचडी झालेले गुरुजी होते एका विद्यार्थ्याच्या खांद्यावर आणि पाठीवर हात ठेवून सांगतात की यू हॅव अ ब्राईट फ्युचर, आय एम विथ यू अँड यू आर ए यंग अँड डायनॅमिक मॅन. आणि त्याचीच परिस्थिती म्हणून आय वॉज अ बेस्ट पार्लिमेंटरियन इन 2003. तुम्हाला रिवॉर्ड आहे अटलजीचा आणि म्हणून आय कॅनॉट फॉरगेट दॅन मॅन, इज अ ग्रेट मॅन. योगायोगाने मला मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम करण्याची वेळ आली. असं करून घेणारे असे हे अटलजी होते. तुम्ही संसदेमध्ये त्यांच्याबरोबर होता, त्यांचं संसदेतलं वागणं कसं होतं, किंवा अनेकदा आम्ही असं ऐकलंय की जे विरोधक होते त्यांच्याशी सुद्धा ते तितकाच आत्मीयतेने आपुलकीने बोलायचं, हे खरंच शिकण्यासारखं आहे. एक संयमी आणि उदार मतवादी असा हा नेता होता, काय नेमकं त्यांच्या आठवणी सांगाल, कसे होते ते अनेकांना जाणून घ्यायला आवडेल. ते माणसामध्ये पेशन्स किती असला पाहिजे त्याचं एक उदाहरण. इनटॉलरन्स आणि टॉलरन्स, विरोधी पक्षांनी किती आक्रमक भूमिका घेतली तरी सुद्धा त्याला स्पोर्टिंगली वेळ पडल्यास कवितेच्या माध्यमातून कसं न्यूट्रलाइज करून फ्रेंडली ऍटमॉस्फिअर तयार करायचं हा सगळ्यात मोठा हातखंडा अटलजीचा होता. आणि म्हणून असं म्हटलं जाते की वो पक्ष के आदमी नहीं थे, वो विपक्ष भी के थे. म्हणजे विपक्ष किती अग्रेसिव्ह असला तरी सुद्धा त्यांना घेऊन चालण्याची कॅपॅसिटी त्या माणसामध्ये होती, त्या व्यक्तीमध्ये होती, ती आज दिसत नाही. आज त्या ठिकाणी इनफायटिंग होते, पक्ष आणि विपक्ष यांच्यामध्ये बॅटल होते, पण त्या काळामध्ये अटलजीवर कोणी आरोप केला किंवा त्यांच्या उत्तरांनी कोणी सॅटिस्फाईड झालं नाही, समाधानी झालं नाही असं मला माझ्या आयुष्यामध्ये आलं. निश्चितच सुबोधजी, आपण बघतोय की खूप खूप साऱ्या आठवणी आहेत, पण एक राजकारणी म्हणून, कारण अनेकदा असं म्हणतो की अनेक राजकारणी येतील जातील, की नितीन गडकरी सुद्धा थोड्या वेळापूर्वी हेच बोले, अनेक राजकारणी येतील जातील पण अटलजींसारखा कोणी राजकारणी होणे नाही, कारण त्यांची वेगळी छाप त्यांनी पाडली होती. काय त्यांचं असं व्यक्तिमत्व होतं की ते लोकांना असे भारावून टाकायचे?
त्यांचं व्यक्तिमत्व काय होतं हे तर एक्झॅक्टली आय कॅनॉट एक्सप्रेस इन दी वर्ड. त्याची एक मी आठवण सांगतो, मला इमोशनल आहे ती. मी 2004 मध्ये जेव्हा दुसऱ्यांना निवडून आलो आणि काही कारणासाठी मी राजीनामा सोमनाथ चॅटर्जीकडे देऊन टाकला. 3 वर्ष 2.5-3 वर्ष बाकी होते. म्हणजे ते व्यक्तिमत्व काय होतं मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी अटलजीकडे गेलो आणि अटलजीकडे गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की अटलजी मला राजीनामा दे दिया. राजीनामा दे दिया क्यों? राजीनामा दे दिया ना, ऐसी कुछ बातें हैं दैट आई कैन नॉट शेयर विद यू. जो बातें इंटरनल विद इन पार्टी है मैं आपको बता नहीं सकता. त्या माणसाने मला एक ही शब्द विचारला नाही आणि त्यांनी सांगितलं की आईये बैठिए शांत हो जाओ विल टेक द लंच. त्यांच्यासोबत बघा, मी पदावर नसताना, हे उदाहरण आहे की पदावर असताना सन्मान देणे ही वेगळी गोष्ट आहे, पण जो माणूस पदावर नाही राजीनामा दिल्यानंतर त्यांना सांगितलं की आपण खाना खायंगे आणि त्यांनी मला सांगितलं की यू आर राईट, देर इज नो बियॉन्ड सेल्फ रिस्पेक्ट. ते शब्द आजही माझ्या हृदयात बसले आहे की स्वाभिमानापेक्षा कुठलंही पद मोठं नाही. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की अटल बिहारी वाजपेयी इज बियॉन्ड प्राईम मिनिस्टर पोझिशन. म्हणजे प्राईम मिनिस्टर पद हे त्यांच्यापेक्षा मोठं होतं की अटल बिहारी वाजपेयी हे प्राईम मिनिस्टरपेक्षा मोठे होते, त्याचे क्वेश्चन मार्क. आणि म्हणून बियॉन्ड एव्हरी बाउंड्रीज ही वॉज ए सोल लीडर ऑफ दी नॉट नेशन, इज अ सोल लीडर ऑफ द वर्ल्ड. निश्चितच सुबोध, आणि हाच सगळ्या भावना आज प्रत्येक जण अगदी व्यक्त करताना दिसतोय. त्यांच्या जेवढ्या आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्याच आहेत. एक तुमचं त्यांचे खरे चांगले संबंध होते, तुम्ही त्यांच्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. एखादा निर्णय घेताना ते नेमक्या कशाप्रकारे निर्णय घ्यायचा, कारण प्रचंड अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, ते जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. ते अतिशय विद्वान व्यक्ती होते आणि विद्वत्तेचं एकच लक्षण आहे की ते अग्रेशन कधी दाखवत नाही. मंत्रिमंडळाची बैठक जेव्हा चालत होती त्यावेळेस ते सगळ्यात ऐकून घ्यायचं. सगळ्यात मोठी क्वालिटी त्यांची अशी होती की आपल्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकारी मंत्र्यांचं ते बोलणं ऐकून घेत होते. मोनोपोलायझेशन नव्हतं आणि स्वतः एवढा अभ्यास करून राहत होते की ते सगळ्यांना सांगायचे की आप बात करो व्हॉट आर युअर व्ह्यूज, व्हॉट आर युअर व्ह्यूज. आणि सगळ्यांचं ऐकल्यानंतर त्यांची भूमिका जी राहत होती ती भूमिका सगळ्यांचं ऐकल्यानंतर त्यांचे जे कंटेंट्स राहत होते त्या कंटेंट्स मिळून ते स्वतःची भूमिका बनवत होते. आणि ती भूमिका अशी राहत होती की एव्हरीबडी वॉज कन्व्हिन्स आणि त्याच्यामुळे मग एक मताने तो निर्णय होत होता. मग त्या कारगिलचा लढायचा असतो की पार्लमेंटवर अटॅक झाल्यानंतर त्याच्यावर कशा प्रकारची डिप्लोमॅसी करायची तो असो, इंडो पाक रिलेशनशिप म्हणू, इंडो अमेरिका रिलेशनशिप, मोठे मोठे विषय इतक्या फ्रेंडली हाताळायचे. आणि कोणी नाराज होताना दिसला किंवा अनसॅटिस्फाईड होताना दिसला तर त्याच्यावर 2 ओळीची कविताही म्हणून टाकायचे की कदम से कदम मिला के चलो. अशा प्रकारचं नेतृत्व या देशामध्ये, अशा प्रकारचा महापुरुष या देशामुळे पुन्हा जन्मेल की नाही जन्मेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आज पुन्हा जनतेसमोर. सुभाषजी, आणि अनेकदा असं म्हटलं जातं की अगदी अनेकदा पक्षाची नाराजी घेऊन सुद्धा किंवा नाराज असून सुद्धा अनेक मोठे कठोर निर्णय ते घ्यायचे, कारण देशहित ते बघायचे. एक सच्चा भारतीय कायम अटलजींमध्ये दिसून आला आणि देशहित पहिलं हेच ते बघायचं असं बोललं जातं, काय नेमकं सांगाल? ते अलायन्स पार्टीजला घेऊन ते त्या पद्धतीत चालत होते. त्यांनी काय केलं होतं, सिस्टम बनवली होती की जसं एनडीए अलायन्स जी पार्टी आहे त्या पार्टीला त्यांनी फ्रीडम देऊन टाकलं की बा यू वर्क इन दिस टाईम. परंतु एखादा निर्णय जर देशाच्या हिताचा घ्यायचा असेल आणि त्या अलायन्स पार्टीला जर मान्य नसेल तर ते एक टेक्निकल एक्सपर्टी बनवायची होती किंवा मंत्रिमंडळाची एक सब कमिटी बनवून टाकायची. जसं डिस इन्व्हेस्टमेंट हा एक मोठा विषय होता, त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रॉवर्सी झाली होती, सेंट्रल हॉटेल विकण्यामध्ये कॉन्ट्रॉवर्सी झाली होती, त्याच्यानंतर काही पब्लिक सेक्टरचे शेअर डिस इन्व्हेस्ट केल्यामध्ये कॉन्ट्रॉवर्सी झाली होती, त्याच्यामुळे अलायन्स पार्टी तयार नव्हत्या. त्यांनी काही मंत्रिमंडळातले जे जसं अरुण जेटली आहे, जसवंत सिंग आहे, यशवंत सिन्हा आहे, त्यावेळेस जे इंटेलेक्च्युअल लोक होते, मी एका सब कमिटीमध्ये होतो, त्यांनी सांगितलं की यू आर मॅन ऑफ टेक्निकल बॅकग्राऊंड, यू गो इन दी सब कमिटी अँड गिव्ह युअर ऍडवाईस.
असे सबकमिटीच्या माध्यमातून असा रिपोर्ट तयार करत होते की तो रिपोर्ट खंडन करायसाठी एनडीएच्या अलायन्सला डिफिकल्ट जात होतं. आणि म्हणून त्यांची ही पॉलिसी होती, स्वतः ते पार्टी बनत नव्हते पण समस्याला ते कन्व्हिन्स करत होते बाय वे ऑफ सब कमिटी ऑफ द मिनिस्टर. निश्चितच त्यांचे जे हे जे हातोटी होती कारण खरं तर कसं असायचं, प्रत्येक जण स्वतः ते देशहिताचा विचार करायचे, त्यामुळे कुठेतरी दुसऱ्याला कन्व्हिन्स करणं पण त्यांना ते कदाचित सोपं जायचं. कारण अनेकदा सुबोधजी असं म्हटलं होतं की अगदी एक सच्चा राजकारणी तर होता पण एक सरळ माणूस सुद्धा होता अशी कालपासून प्रत्येक जण त्यांच्याबद्दल वर्णन करतोय, व्यक्त करतोय. तुम्ही तुमच्या भावना नेमक्या कशा व्यक्त कराल त्यांच्याबद्दल? बघा, सरळ व्यक्तिमत्व तेव्हाच राहू शकते की ते पर्सन बियॉन्ड एनिथिंग. त्याचा अर्थ असा आहे की त्यांचा सेल्फ अजेंडा काहीच नाही आहे. ना ते मार्केटिंग करत होते, ना कुठल्या गोष्टीला व्यक्तिगत लेवलला ते डील करत होते. ही वॉज बियॉन्ड एव्हरीथिंग, म्हणजे ऍट पार, सगळ्या गोष्टीचा पार झालेले ते व्यक्ती होते. त्यांचा व्यक्तिगत इंटरेस्ट, पर्सनल अजेंडा हा असा कुठल्याही नसल्यामुळे. आणि सगळ्यात मोठी हातोटी होती की समोरचा माणूस बसल्यानंतर हा कुठल्या कॅलिबरचा आहे, कुठल्या कॅटेगरीचा आहे, कुठल्या इंटेन्शननी तो आलेला आहे, त्याच्या मनामध्ये काय बोलायची गरजच नव्हती.